भिवंडी तालुका के शिव मंदिर दिव्य अंजूर गांव में श्रीमद् भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहला का आयोजन एकादशी सत्संग मंडल व दिव्य अंजूर गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा दिनांक 13 दिसंबर 2023 से 20 दिसंबर 2023 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, श्रीमद् भागवत कथा व ग्रंथ राज ज्ञानेश्वरी पारायण सोहला तथा हरिपाठ, काली का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। संत उदार उदार भजयानंद भंडार महादेवाची पुढे धन्यानिकांची पुढे संत उदार उदार भजयानंद भंडार तुका म्हणे पुते भरले आनंद स्वतः भगवान समर्पित केलं तर तुम्हाला सर्वस्व मी जे मागं ते द्यायला ते तयार जीव द्यायला नाही पण जीवनिको आपल्या बुद्धीचे नवे नवे भक्तीचेच करणं असावे लागतील आणि भक्तीच्याच अनुषंगाने ते श्रवण केलं गेलं पाहिजे, भावाच्या अनुषंगाने श्रवण केलं गेलं पाहिजे, तेव्हाच आपण मुक्तीला प्राप्त होत असतो विठ्ठला। उत्तम लोक
खरतर इथ जो जो आला कथेच्या अनुषंगाने पवित्र झाला ते उत्तम झाले. माऊलीकडे जे ज्ञान होतं माऊलीने स्वतःकडे ठेवलं असतं तर त्या अनुषंगाने पाहायचं झालं तर सामान्यांकरता हरिपाठ ज्याला थोडीशी परमार्थाची गोडी आहे त्याच्याकरता ज्ञानेश्वर, त्याही पेक्षा ज्याला तो तीव्र मुमुक्षू झाला त्याच्याकरता अमृत अनुभव किंवा अनुभव अनुभव. कारण त्यांचा अनुभव अमृतापेक्षा कमी नव्हता आणि चांगदेवांसारख्या श्रेष्ठ योग्यांकरता त्यांनी काय निर्माण केली चांगदेव उपासृष्टी हे एवढाच ज्ञान तर त्यांनी स्वतःकडेच ठेवलं असतं. तर केला जगाचे उपकार तारी हे नारी नर खर तर त्यांनी या जगावर केलेला उपकार आहे. हे सगळे नारी नर त्यांनी तारून दिले आणि तारून दिल्याकरता त्यांनी काही विशेष केलं असं नाही. फक्त जे आपल्याकडं होतं ते इतरांना पण काय केलं नुसतं खाल्लं नाही तर वाटलं. आमची प्रक्रिया एवढीच आहे का संतांची काळा देवाना काळा फक्त खाल्ला नाही तर इतरांना पण वाटला. पण वाटत असताना अधिकारी कोण आहे ते पहिला सांगितले आणि ते अधिकारी कोण आणि कसे होते अभंगाचं शेवटचं सेवितो हा रस वाटतो आणि
या उद्देशाने आम्ही आपली भूमिका सादर केली होती आणि आमचा जो उद्देश होता तो सर्व ग्रामस्थानी पाहुणे म्हणजे सर्व प्रकारचे सर्व संप्रदायाचे लोक या ठिकाणी आणि आमचा कार्यक्रम अतिशय संघर्षामध्ये साजरा करण्यात आला. अशाच कथा सातत्याने करत राहावे म्हणजे अन्ना सहकार्य नेहमी असेल. जोपर्यंत तुमचं कोण करत नाही तोपर्यंत भाषण नाही.